नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरुकुलकर्णी तुम्हा सर्वांचं भूताविष कार्य यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आर्टिफिशियल फ्लॉवर्स म्हणजेच खोटी फुलं नायलॉन स्टॉकिंग्सपासून कशी करायची बघूया. तर मग साहित्य थोडंसंच लागतं. सगळ्यात महत्त्वाचं नायलॉन स्टॉकिंग्सपासून फुलं तयार करताना आपल्याला लागते ती मेटल वायर जी स्टेशनरीच्या दुकानात सहज उपलब्ध असते. अशी तार, मेटल वायर, कात्री, तोरा, त्यानंतर तयार पानं मिळतात. नाही तर ह्या तारेलाच साधं आपण कागद लावून पानं तयार करू शकतो. पराकड रेडीमेडही मिळतात स्टेशनरीच्या दुकानात, नाही तर तेही तयार करता येतात इयरबड्सचा वापर करून. ग्रीन टेप ही सगळ्यात महत्त्वाची आहे. पेपर टेप ज्याला म्हणतात, किंचित स्टिकी चिकट असते. आणि नायलॉन स्टॉकिंग्स वेगवेगळ्या रंगाचे, जे अत्यंत स्ट्रेचेबल मटेरियल आहे, सो छान ताणलं जातं. तुम्हाला आवडेल त्या रंगाचं तुम्ही निवडू शकता. चला तर मग छान तयार करूयात फुलं. सगळ्यात पहिल्यांदा जी मेटल वायर आहे म्हणजे तार आहे, त्याचे आपण सारख्या आकाराचे तुकडे कापून घेऊ शकतो कात्रींनी. सहज कात्रींनी कापलं जातं. त्यातला एक तुकडा घेऊन तो वळवून घ्यायचा पाकळीच्या आकारात आणि वायर एकमेकांमध्ये गुंतवून घ्या. वळवून टाईट केले की ते सुटत नाही आणि त्याला मग आपण हवा तसा अँगल वाकवून देऊ शकतो. अशाच पाच पाकळ्या करून घेतल्या आहेत. त्याच्यावर आपल्याला स्टॉकिंगचं कापड ताणून बसवायचं आहे, त्यामुळे अंदाज घेऊन आपण आधी कापडाचे तुकडे करून घेऊ शकतो. त्यातला एक तुकडा घेऊन तो या तारेच्या पाकळीवर ताणून बसवायचा आणि बेसला आणून त्याची गाठ किंचित मारून घ्या, वळवून घ्या. आणि त्यानंतर दोरा घेऊन त्याच्या भोवती घट्ट फिरवून, म्हणजेच ते बेसला पक्क बसवायचं. जे जास्त आलेलं कापड आहे, एक्स्ट्रा कापड आहे, ते हळूच कापून टाकता येतं कात्रींनी, म्हणजेच परफेक्ट पाकळी तयार होते. अशाच काही पाकळ्या मी आधी तयार करून घेतल्या आहेत. तुम्ही हवा त्या रंगाच्या वेगवेगळ्या पाकळ्या आणि थोडाफार वेगवेगळ्या शेपच्या पाकळ्या पण तयार करून घेऊ शकता. अशा तयार झालेल्या पाच पाकळ्या एकत्र आपल्याला हळूहळू घेऊन अरेंज करायच्या आहेत आणि त्यांचे सगळ्यांचे बेस एकत्र करायचे आहेत. मग ह्याला आपण थोडासा दोरा बांधू शकतो. तारा सगळ्यांच्या एकत्र नीट करून दोऱ्याने थोडंसं बेसला फिक्स करून घ्यायचं. नंतर अँगल नक्कीच बदलता येतो. मग पराकड जो आहे तो दुमडून निंबा करून त्याच्या बरोबर मध्यात आत खोचावा आणि मग पुन्हा एकदा दोरा घट्ट गुंडाळावा, म्हणजे पाकळ्या आणि पराकड हलणार नाही, ते फिक्स बसतील. आणि मग नंतर सगळ्या तारा नीट एकत्र सरळ करून घ्यायच्या आणि दोरा कापून आपल्याला आता ग्रीन टेप घ्यायची. ग्रीन टेपनी आपल्याला फुलाचा बेस करायचा आहे. अगदी जवळून काही तारा किंवा ते कापड दिसणार नाही अशा पद्धतीने ते सील करून घ्यायचं आणि गोल गोल फिरवत आपल्याला थोडं खाली यायचं. त्यानंतर एक सरळ तार जी देठ म्हणून आपल्याला वापरायची आहे, ती तार ह्याच्या आतमध्ये घालायची, बरोबर आतमध्ये खुपसायची आणि ती तार कन्सील होईल, दिसणार नाही, लपली जाईल अशा पद्धतीने बाजूनी ग्रीन टेप गुंडाळत खाली येत जायचं. ग्रीन टेप गुंडाळताना अगदी सावकाश दाबून दाबून खाली यायचं, पुन्हा पुन्हा वर खाली करायला लागत नाही. मग जी तयार पानं आहेत ती तुम्ही घेऊ शकता. त्याचे देठ पूर्णपणे कन्सील होतील, तारेबरोबर गुंडाळले जातील अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि नंतर त्याचाही अँगल बदलू शकता. मग ग्रीन टेप कापून घेऊन तो एंडपर्यंत शेवटपर्यंत देठ तयार करायचा आहे. अशा पद्धतीनं सावकाश अगदी शेवटपर्यंत तार दिसणार नाही अशा पद्धतीनं ग्रीन टेप गुंडाळत जायचं आहे, म्हणजे आपलं फूल, पान आणि त्याचा देठ असं एकत्र तयार होईल. काही वेळेस केवळ जर फूल हवं असेल, फार जास्त देठ नको असेल, तर ही तार छोटी घेता येते. अशा पद्धतीनं आपलं हे आर्टिफिशियल फूल नक्कीच छान पद्धतीने तयार झालं आहे नायलॉनचे स्टॉकिंग्स वापरून. तुम्हीही आपल्या यंदा बाप्पासाठी म्हणून पण किंवा इतरही कुठल्या उत्सवात हे नक्की करून बघा.